नॉनवेज के फंडे, मैंने बनाए मटन खीमा उंडे। नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण बनवणार आहोत मटन खीमा उंडे। तो त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे। आधी आपण घेतलेला आहे खीमा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासाठी मी कोथिंबीर, कांदा, लसूण आणि आलं घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि हळद एवढंच घेतलेलं आहे। आणि आता खीमा मी मिक्सरला बारीक थोडासा फिरून घेत आहे, म्हणजे आपल्याला उंडे करता येतात चांगले। तो बारीकच आहे मशीनचा, तरी देखील मी मिक्सरला थोडंसं फिरून घेत आहे। फिरून घ्यायचं असं चांगलं, मग चांगले होतात। हे बघा असं होतो बारीक। असा बारीक करायचा चांगला, एकदा दोनदा फिरवायचा। मग चांगला एक जीव होतो, मग उंडे आपले घट्ट असे बनतात, फुटत नाहीत। त्यासाठी आता मी आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर टाकणार आहे। हे बारीक कोबडतोबड करून घेणार आहे, एकदम बारीक पेस्ट नाही करणार आहे मी, थोडी जाडसरच करणार आहे। बघा जाडसरच केलेली, जास्त बारीक नाही केलेली। आता त्या खिम्यामध्ये मी मीठ टाकत आहे। आधी थोडंच टाकायचंय, नंतर आपल्याला परत टाकायचंय। हळद टाकत आहे, लाल तिखट टाकत आहे, एक चमचा टाकलेला, एक सव्वा चमचा। नंतर आपल्याला परत टाकायचंय, म्हणून मी थोडंसंच लाल तिखट टाकलेलं आहे, थोडा गरम मसाला टाकलेला आहे। आणि त्यामध्ये आता आलं, लसूण आणि कोथिंबीर हे टाकलेलं आहे वाटलेलं। चांगलं त्याच्यात कालवायचंय, एक जीव करायचाय, चांगलं मिक्स चांगलं होऊ द्यायचंय। सगळीकडे ते मटणाला लागलं पाहिजे त्या खेम्याला, चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। एकदम सगळं असं मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे। आता गोळे बनवून घेते त्याचे, याला खीमा मुंडे पण म्हणतात आणि बॉल करी पण म्हणतात। छान लागते हे, असे गोल गोल बनवून घ्यायचे ते हुंडे, फुटत नाहीत ते मिक्सरमधून जेव्हा आपण काढतो ना, मग ते असे फुटत नाहीत, घट्ट बसतात। आता गॅस पेटवत आहे मी, त्यामध्ये एक चमचा तेल टाकत आहे। थोडा कांदा टाकत आहे, हे मला आता हे करायचे, त्याचं पहिलं पाणी आटून घ्यायचंय खेम्याचं, उंड्यांचं। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन। जास्त जळू द्यायचा नाही, असा लाल नाही करायचा।
त्यामध्ये मी आता उंडे टाकत आहे. असे सर्व उंडे टाकून घ्यायचे आपल्याला. आणि हे उंडे टाकले ना आता चमच्याने अजिबात ते हलवायचे नाही. असे सर्व टाकायचे त्यावर. आता मी झाकण ठेवत आहे कारण त्याला आता आंगचं पाणी सुटेल. ते पाणी पूर्ण आपल्याला आटवायचं आहे. कांदे घेते मी, ते मिक्सरला असे जाडसरच काढणार आहे. आपल्याला नंतर फोडणी तयार करणार आहे आपण, आणि ती फोडणी आपण टाकणार आहे वर खिम्यावर, उंड्यांवर. असे एकदम बारीक पेस्ट नाही करायची कांद्याची आपल्याला. हे बघा असे जाडसर काढलेले. टोमॅटो पण असे जाडसरच काढणार आहे, जास्त बारीक करणार नाही कारण ते होतात शिजून. कुकरलाच लावणार आहे मी नंतर. हे बघा अशी काढलेली मी. आपण यामध्ये खोबरं वगैरे असं काही घेतलेलं नाहीये. हे बघा खिम्याला किती पाणी सुटले, उंड्यांना बघा हलवले नाहीत अजिबात. ते बघा घट्ट झालेत, चांगले कडक आहेत. तोपर्यंत आपण ना ते बघा सर्व पाणी आटलेले, तेल सुटलेले का त्याला. आणि एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घेतलेले. आता मी हे सर्व फ्राय करून घेते. कांदा, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण, टोमॅटो, हे सर्व घेणार आहे. गरम मसाले वगैरे टाकणार आहे. परत कांदा टाकत आहे. आता तेलामध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे मी. कांदा पण चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला. माझे व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा, बरं का सबस्क्राईब करा. त्यामध्ये थोडी हळद टाकत आहे. थोडं मीठ टाकत आहे मी कारण आपण उंड्यामध्ये टाकलेलं आहे म्हणून बेतानेच मीठ टाकायचं आहे. कमी झालं तर नंतर टाकता येतं म्हणून अगदी आपल्याला माहित आहे आपण किती टाकलेलं आहे मीठ. प्रत्येकाला अंदाज असतो. मीठ टाकले ना कांदा लवकर फ्राय होतो म्हणून टाकलेलं आहे. चांगला परतायचा आहे तो. आणि त्याच्यामध्ये नेहमी गरम पाणीच टाकायचं म्हणजे तर्री पण छान येते. गार पाणी नाही टाकायचं कधी. आता त्यामध्ये मी हे आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकत आहे. ते पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे. आता मग अशा आपण उंड्यामध्ये 1 चमचा टाकलेलं होतं, आता आपण म्हणजे 2 चमचे मी टाकत आहे. आणि अगदी थोडं 1/2 चमचा टाकलेलं आहे. आणि हा 1 चमचा मी परत गरम मसाला टाकत आहे. हा घरी केलेला आहे आपला. आपण बाहेरचा कोणताही मसाला घेतलेला नाहीये. अगदी छान होतंय आपलं. आणि हे टोमॅटो टाकत आहे मी आता,
जे जाडसर काढून घेतले होते मी, कारण नंतर ते शिजून जातात. कुकरला लावणार आहे ना मी परत, तर ते शिजणार आहेत. चांगला भाजून परतून घ्यायचा आपल्याला मसाला हा. लपतपीत असं करणार आहे. खोबरं घेतलेलं नाहीये यामध्ये. आता मी कुकर ठेवते, कुकर मध्ये टाकते बघा हा मसाला सर्व. उंडे अजिबात हलवायचे नाही आपल्याला, ते अशाच ठेवायचेत. पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी टाकायचं. 3 ग्लास घेतले होते मी ते. आपल्याला जास्त असं पातळ नाही बनवायचं ते. बघा घट्ट झालेत ते उंडे. अगदी आता थोडस मीठ टाकणार आहे. झाकण लावून टाकते आता. चांगले 5 शिट्ट्या तरी करते. माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करत जावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपले उंडे झालेले आहेत बघा. बघा 3 ग्लास पाणी टाकलं होतं ना, तर एवढे लपतपीत झालेले. जास्त असा रस्सा नाही बनवलेला. आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. हे तुम्ही पावा बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता. अगदी छान लागतात हे. खूप सुंदर चव येते याला. उंडे बघा अजिबात फुटलेले नाहीयेत. माझे व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांनी काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.